सामन्याला सुरुवात केली जाते रेडी मार्क असे 14 जर्सी क्रमांक 9 हत्कंब पाली पंचक्रोशी मध्ये त्याच्याकडे राइजिंग स्टार म्हणून बघितलं जातं असा रेडर दत्तकृपा न्यूसर संघाचा या ठिकाणी पहिल्या तडाई मध्ये जोरदार टॅकल केला जातोय जबरदस्त अँकल होल्ड रोशन जाईल मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी मात्र चूक केली जाते एक मोरागारात एक गुण मिळतोय जय बजरंग कोंबलेवाडी संघाला यावेळी प्रत्युत्तर दाखल केलं जाते दत्तसेवा न्यूसर संघाकडून या ठिकाणी आपली रेड व्हॅलिड करतोय मिडलाईनला येऊन थांबतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय कोणताही गुण न घेता प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 3 2-1 अशी क्षेत्रफळ सजवली जाते दत्तकृपा दत्तसेवा न्यूसर संघाकडून यावेळी बोनस ऑफ असेल लेफ्ट कॉर्नरला असेल भाऊ भाऊ याला जोरदार कामगिरी करावी लागेल यावेळी रेडी मार्क असायचं होतं जर्सी क्रमांक 6 बाब्या जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळतोय तो त्यांचा प्रयत्न होतोय जबरदस्त परंतु कोणताही गुण न घेता क्रीडांगणामध्ये परततोय प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 6 यावेळी बोनस ऑफ असेल यावेळी जर पॉइंट घ्यायचा असेल तर हाताचा किंवा पायाचा वापर करण्यात गरजेचं असेल या चढाईपट्टूसाठी वागजाई तारवेवाडी संघाचा संघ व्यवस्था हातामध्ये खतऱ्याची घंटी असेल जर्सी क्रमांक 6 बाबा याच्यासाठी यावेळी पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनिंग किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय बाबा याच्याकडून खोलवर चढाई केली जाते यापुढे होणारा सामना असेल महालक्ष्मी सनगरेवाडी विरुद्ध महालक्ष्मी धरेवाडी विरुद्ध वागजाई तारवेवाडी पी या दोन्ही संघांना पहिला पुकार असेल जोरदार टॅकल या ठिकाणी रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय दत्तसेवा न्यूसर संघाला यापुढे होणारा सामना असेल वागजाई तारवेवाडी बी विरुद्ध महालक्ष्मी धरेवाडी या दोन्ही संघांना पहिला पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे यावेळी प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा रेडिंग मार्क सज्ज होतोय दत्तकृपा न्यूजर संघाचा जर्सी क्रमांक 9 रोशन गोंडबरे राइजिंग स्टार ऑफ परंतु याला समोरण मात्र यश येत आहे जय बजरंग बोमलेवाडी संघाला यावेळी 2-2 अशी फील्ड सजवली जाते दत्तसेवा न्यूजर संघाच्या क्रीडांगणामध्ये यावेळी रेड व्हॅलिड केली जाते मिडलाईन वर येऊन थांबतोय आपल्या रेड मधील जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल दत्तकृपा न्यूजर संघाकडून
जर्सी क्रमांक 6 यावेळी थोडासा तुटीत काळ घेण्यात येतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. आता मात्र खतऱ्याची घंटी असेल. जर्सी क्रमांक 3 याच्यासाठी यावेळी पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पॉइंट मारल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी दावे प्रतिदावे ठोकले जात आहेत. पाहूया या ठिकाणी रायडर सक्सेसफुल 1 पॉइंट. जय बजरंग बोंबलेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल. जर्सी क्रमांक 6 टोटच मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 2-1 2-2 अशी फील्ड सजवली जाते जय बजरंग बोंबलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परततो. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 याच्याकडून. एक उंच पुरा चढाईपटू. सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल ती मात्र दत्त सेवा न्यूसर संघाकडे. यावेळी जर या रायडरला क्षमवण्यात यश आलं तर निश्चितच या ठिकाणी 2 गुण मिळू शकतात. परंतु या ठिकाणी रेड बेल्ट केली जाते. हॅलो आणि परत पुन्हा एकदा. आता मात्र खतऱ्याची घंटी असेल न्यूसर संघासाठी. डू ऑर डाय रेड. यावेळी मात्र पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यावेळी जबरदस्त अँकल होल्ड. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. 1 बोनस गुण मिळतोय दत्त सेवा न्यूसर संघाला आणि 1 गुण मिळतोय जय बजरंग बोंबलेवाडी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 3. 2-1 असं चाललेला सामना दत्त सेवा न्यूसर संघाच्या क्रीडांगणामध्ये. जबरदस्त डबल थाय होल्ड. पाहूया सुहास जाडवे याच्याकडून जोरदार कामगिरी केली जाते. सुपर टॅकल 2 पॉइंट. यावेळी रेडिंग मार्क सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा डबल थाय होल्ड. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. यावेळी चूक केली जाते. 1 मोहरा गारद. यावेळी मात्र ऑल आउट होतोय दत्त सेवा न्यूसर संघ. 1+2=3 पॉइंट. 3 गुणांची कमाई केली जाते. टाइम अप घेतला जातोय जय बजरंग बोंबलेवाडी संघाकडून. हॅलो रोशन गराटे कुठे असेल तर माईकशी संपर्क साधा. रोशन गराटे या ठिकाणी. अजूनही कोणता नवीन संघ उपस्थित असेल तर आपली संघाची नाव नोंदणी करून घ्यायची. कोणता नवीन संघ उपस्थित असेल अजून पण विनंती करतोय. यावेळी 2-1 2-2 अशी क्षेत्रफळ सजवली जाते दत्त सेवा न्यूसर संघाकडून. या ठिकाणी मध्यांतर होतोय. गुणफलक असेल दत्त सेवा न्यूसर 5 गुण आणि जय बजरंग बोंबलेवाडी 11 गुण.
हेलो हेलो रेडिंग मार्ग सज्ज होते जय बजरंग बोमलेवाड़ी संघाचा चढ़ाईपटू एक उच्च पूर्व चढ़ाईपटू दोन एक दोन दोन फील्ड सजी जाते सत्यसेवा दिवस संघा क्रीडांगण मे यावेळी कोणताही गुण न घेता क्रीडांगणामध्ये सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे. जर्सी क्रमांक नऊ रोशन गोंडबरे. रोशन याला चमकदार कामगिरी करावी लागेल अन्यथा आपला संघ पिछाडीवर असेल. यापुढे होणारा सामना असेल वागजाई तारेवाडी बी विरुद्ध महालक्ष्मी धरेवाडी. एक मोहरा गारत एक गुण मिळतोय. यापुढे होणारा सामना असेल वागजाई तारवेवाडी बी विरुद्ध महालक्ष्मी झरेवाडी. दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तिसरा पुकार देतात लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळी आपल्याला पॉईंट टेबल मध्ये चढावर पाहायला मिळते. खोलवर चढाई केली जाते. पाच विरुद्ध एक चाललेला सामना. दोन एक दोन अशी फील्ड सजवली जाते जय बजरंग बोमलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी थर्ड रेड असेल खतऱ्याची घंटी असेल जय बजरंग बोमलेवाडी संघासाठी. जर्सी क्रमांक तीन याला पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. लेफ्ट कॉर्नरला असेल बाब्या तर राईट टर्नला असेल रोशन बरोबर. यावेळी बोनस गुण मिळतोय जय बजरंग बोमलेवाडी संघाला. प्रत्युत्तर दाखल रोशन गोंडबरे याला मोठी कामगिरी करावी लागेल. याला चमकदार कामगिरी करावी लागेल. पॉईंट घ्यावे लागतील जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल आणि त्याच्यामध्ये खरा उतरतोय. एक मोहरा गारद एक गुण मिळतोय दत्त सेवा निवृत्त संघाला. यावेळी रेड बॅल्ट केली जाते. मिड लाईन वर येऊन थांबतोय. पुन्हा एकदा रेडिंग मार्क वर सज्ज होतोय जर्सी क्रमांक नऊ. यावेळी थोडासा यावेळी टाइम आउट घेण्यात येतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. रेडिंग मार्ग वर सज्ज होतोय दत्त सेवा निवृत्त संघाचा चढाईपटू. दोन दोन अशी फील्ड सजवली जाते जय बजरंग बोमलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी पॉईंट घेणं तितकंच सोपं नसेल या चढाईपट्टूसाठी. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल. रेडिंग मार्ग सज्ज होतो. क्रमांक सात वारंवार चढाई केल्या जातात या चढाईपट्टूकडून. रोशन गोंडबरे याला बाद काढण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न मात्र फसतोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल. सामना संपायला शेवटची पाच मिनिटं शिल्लक. गुणफलक असेल जय बजरंग बोमलेवाडी 12 गुण आणि दत्त सेवा निवृत्त सर 8 गुण. नाम मात्र 4 गुणांची आघाडी असेल जय बजरंग बोमलेवाडी संघाकडे. खोलवर चढाई केली जाते. रोशन गोंडबरे याच्याकडून हॅन्डेड वाल्याचा दावा केला जातोय. एक मोहरा कारण एक गुण मिळतोय जय बजरंग बोमलेवाडी संघाला. आता मात्र खतऱ्याची घंटी असेल
जय बजरंग बोमलेवाडी संघासाठी खोलवर चढाई केली जाते. या चढाई पट्टू कडून जर्सी क्रमांक 3 जबरदस्त टाय होल्ड कडून कमाल केली जाते. राइडर जाईल मैदानाच्या बाहेर. आता मात्र ऑल आउटची सुवर्ण संधी असेल दत्तसेवा न्यूसर संघाकडे. खोलवर चढाई केली जाते रोशन गुणबर याच्याकडून. यावेळी एक मुहरा कारण एक गुण मिळतोय दत्तसेवा न्यूसर संघाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे शिल्लक. आता मात्र शेवटचा मुहरा जय बजरंग बोमलेवाडी संघाचा. बोनस मारण्याचा दावा केला जातोय या चढाईपट्टू कडून. यावेळी रोशन याच्याकडून चूक केली जाते. बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई केली जाते. यावेळी प्रत्युत्तर दाखल केलं जाते. दोन विरुद्ध एक चाललेला सामना जय बजरंग बोमलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. खोलवर चढाई केली जाते. यावेळी मात्र एक मोहरा कारण एक गुण मिळतोय दत्तसेवा न्यूसर संघाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे शिल्लक. रेडिंग मार्क सचिव होतो जर्सी क्रमांक 7. खोलवर चढाई केली जाते. जबरदस्त डबल हाय होल्ड जर्सी क्रमांक 11 सुहास याच्याकडून कमाल केली जाते. जबरदस्त रोमांचक अटीतटीचा असा चाललेला सामना दत्तसेवा न्यूसर जय बजरंग बोमलेवाडी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. रेडिंग मार्क सचवतोय जर्सी क्रमांक 9 रोशन गोलबरे. दोन एक दोन दोन अशी फील्ड सजवली जाते जय बजरंग बोमलेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी मात्र चूक केली जाते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे शिल्लक. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7. खोलवर चढाई केली जाते जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून. एक बोनस म्हणून मिळतोय जय बजरंग बोमलेवाडी संघाला. प्रत्युत्तर दाखल दत्तसेवा न्यूसर संघाकडून. यावेळी आपली रेड व्हॅल्यू केली जाते. मिडलाईनला येऊन थांबतोय जर्सी क्रमांक 6. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7. अतिशय गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची मिनिट शिल्लक. जबरदस्त डॅश आपल्याला पाहायला मिळतोय रोशन गोलबऱ्याच्याकडून. एक बोनस गुण मिळतोय जय बजरंग बोमलेवाडी संघाला आणि एक गुण मिळतोय दत्तसेवा न्यूसर संघाला. दोन एक दोन अशी क्षेत्रफळ सजवली जाते. यावेळी बोनस ऑफ असेल. यापुढे होणारा सामना असेल वाघजाई तारेवाडी बी आणि महालक्ष्मी झरेवाडी दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खोलवर चढाई केली जाते.
मिडल फ्लोरला बात करण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान सामना संपतोय. गुणफलक असेल जयभजन बोंबलवाडी 16 गुण आणि दत्त सेवानुसार गुण 17 गुण. जोरदार मित्रांनो या सामन्यासाठी अतिशय रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला.